आता आपण आपली आज तिसरी ट्रिप आपण सुरू करतो आहे. या ट्रिपमध्ये आज आपण रामदारा टेम्पलला व्हिजिट करण्यासाठी चाललेलो आहोत. आणि हे जे सजेशन आहे याचं आपलं नाशिकच्या आपल्या विद्यार्थिनी पूजा पवार मॅडम आहेत, त्यांनी आपल्याला या टेम्पल बघण्यासाठी सजेशन दिलेलं आहे. याचे आपण काही व्हिडिओ पण पाहिलेत, तसे खूप सुंदर आणि निसर्गरम्य, ज्याला आपण म्हणतो की म्हणजे शहराच्या गर्दीला कंटाळलेले जे लोकं आहेत, ज्यांना निसर्गाची शांतता पाहिजे आहे, ठीक आहे, अशा लोकांसाठी त्याच्यामध्ये हे सुंदर ठिकाण आहे. आणि हे सुंदर ठिकाण आज आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत. तर चला आजच्या ट्रिपला सुरुवात करूया, बघूया कशा प्रकारचं हे ठिकाण आहे. मित्रांनो, आपण जे प्लेस आज बघायला चाललेलो आहो याचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की म्हणजे त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला गेले होते तर ते या ठिकाणी त्या वनवासामध्ये सुद्धा काही वेळ राहिलेले होते, असं साक्षात्कार जो आहे तो धुंदी बाबांना झालेला होता. आणि त्या प्लेस त्या बाबतीतही त्याच्यामध्ये फेमस आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे पुण्यावरनं. आता आपण हडपसरकडनं आल्यानंतर आता हे लोणी काळभोर गाव आहे, या गावामध्ये आपण आलेलो आहोत. इथनं आपल्याला हा राईट टर्न घ्यावा लागतो आणि हे राईट टर्न घेतल्यानंतर इथून पुढे फक्त 6 किलोमीटरवर आपल्याला रामदारा टेम्पल आहे. असं काही जास्त लांब नाही आहे, म्हणजे तुम्हाला एकंदरीत सोलापूर हायवेवर 20 किलोमीटर चालवावं लागतं गाडी, आणि तिथून पुढे तुम्हाला 6 किलोमीटर म्हणजे 15 मिनटामध्ये आपण डायरेक्ट आपण रामदारा टेम्पलमध्ये आपण येऊन जातो. लोणी काळभोर गाव संपल्यानंतर हे कॅनलीपर्यंत तरी तुम्हाला शहराची घरं आणि गर्दीच दिसायला लागते. आणि इथं पुढे आल्यानंतर सुद्धा एकदम निसर्ग आहे, पण निसर्गामध्ये सुद्धा तुम्हालाही आता ओसाड जमीन दिसायला लागते. आणि ह्या ओसाड जमिनीकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की आपण खूप निसर्गरम्य ठिकाणी चाललो आहे. आणि रामदारा टेम्पलचं पण असं आहे की ते एकदम जवळ येईपर्यंत दिसत नाही, आणि एकदम तुम्हाला जेव्हा दिसायला लागतं त्यावेळेस, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समुद्रातल्या फिरताना एकदम किनारा दिसला, ठीक आहे, त्याप्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या प्रकारचा आपला अनुभव असतो. ते एकदम बघितल्यानंतर, अशा जमिनीतनं गेल्यानंतर आणि ते टेम्पल बघितल्यानंतर म्हणजे खूपच अप्रतिम आणि खूपच सुंदर वाटतं. हा जो पूल आहे हे लोणी काळभोरचं हे रेल्वे क्रॉसिंग आहे. आता इथे पूल झाल्यामुळे जास्त काही म्हणजे तसं काही आपल्याला इथे थांबायची वगैरे गरज नाही. तर मित्रांनो, आता आपण हे रामदारा टेम्पलच्या परिसरामध्ये आपण एंट्री करतो आहे. हे राईट साईडला तुम्हाला इकडे पार्किंग दिसेल. तसं या मंदिरासाठी खूप मोठं पार्किंग आहे, म्हणजे इकडे राईट साईडला पण इथे हे एवढं मोठं पार्किंग आहेच आहे, पण जर समजा गर्दी नसेल तर ते पार्किंग आपण गाड्या पुढे पण करू शकतो. हे जे तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला दिसतं आहे हे टू व्हीलर सगळं पार्किंग आहे, आणि जे राईट साईडला दिसतं आहे हे फोर व्हीलरसाठीचं पार्किंग आहे. पुण्याच्या जवळ असल्यामुळे इथे गर्दी पण जास्त असू शकते. ठीक आहे, तर आपण फायनली आता इथे आलेलो आहोत. लेफ्ट साईडला तर आपल्याला टू व्हीलर पार्क करायचं आहे. बघूया म्हणजे आता कशा प्रकारचं हे रामदारा टेम्पल आहे. इथे सुद्धा तुम्हाला गेटवरनं काहीच दिसणार नाही, पण आतमध्ये गेल्यानंतरच त्याच्यामध्ये खूप सुंदर असा परिसर आहे. तर बघूया मित्रांनो कशा प्रकारचं आहे रामदारा टेम्पल. तर मित्रांनो, रामदारा टेम्पलच्या परिसरामध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच हे सगळे पक्षी आपल्या इथे स्वागत करतात. तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात. झाडांची किंमत दाखवणारा अतिशय सुंदर मेसेज दिलेला आहे. आणि तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला जे सुंदर जो नजारा दिसतो ते हे आहे रामदारा टेम्पल.
म्हणजे पहिल्या नजरेतच आपल्याला आकर्षित करणारं त्याच्यामध्ये हे टेम्पल आहे. अतिशय सुंदर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ह्या तळ्यामध्ये बदक पण आहेत आणि पक्षी तर तुम्हाला आजूबाजूला कितीतरी पक्षी म्हणजे उडताना दिसते. अतिशय सुंदर आणि सुंदर म्हणजे तळ्यामध्ये तुम्ही मंदिराची प्रतिमा जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की म्हणजे कितीतरी मनमोहक असं वातावरण आहे. तर मित्रांनो, हे प्लेस म्हणजे असं आहे, या ठिकाणी तुम्हाला पुण्याच्या ट्रॅफिकपासून सुटका पाहिजे मिळेल, पुण्याच्या गर्दीपासून सुटका पाहिजे मिळेल, पण पक्ष्यांच्या मधुर आवाजापासून तुम्हाला मात्र इथे सुटका मिळणार नाही. म्हणजे हे पक्षी ॲक्च्युअली तुम्हाला खरी जाणीव करून देतात की आता तुम्ही इथे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहात. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण एकदम फॉरेस्ट एरियामध्ये जरी गेलो तरीसुद्धा एवढा पक्ष्यांचा किलकिलाट वगैरे आपल्याला ऐकायला मिळत नाही, पण या ठिकाणी तुम्ही बॅकग्राऊंड नॉईजमध्ये पण ऐकू शकता. हा रिअल नॉईज आहे, म्हणजे एवढा सुंदर आवाज पक्ष्यांचा आहे. हे दुसरं गेट आहे ज्याच्यावर लिहिलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मित्रांनो, हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधलं आहे ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगी येतं. म्हणजे अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी वृक्षांचं आपल्या आयुष्यामधलं महत्त्व समजावून सांगितलं. ठीक आहे, या ठिकाणची जी शांतता आहे, एकांताचा जो वास आहे या ठिकाणी, ठीक आहे, हा आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही मिळणार नाही आहे. तर मित्रांनो, आता हा मंदिराचा परिसर आहे. हे जे स्थान आहे सुरुवातीला म्हणजे जंगलामध्ये होतं, डोंगराच्या पायथ्याशी होतं, आणि जसं आपण याच्या अगोदरचा ओसाड परिसर बघितला हे सुद्धा त्याच प्रकारचं होतं. पण हे जे स्थान आहे याचा कायापालट जो आहे तो देवपुरी महाराजांनी केलेला आहे. यांना या ठिकाणी धुंदीबाबा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्यांनी म्हणजे एक हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे. हे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये, ह्या मंदिरामध्ये एक नंदी मंडप आहे आणि हे जे खांब तुम्हाला दिसतात हे 24 खांब आहेत. असं नंदी मंडप आणि 24 खांबाचं सभा मंडप आणि गाभारा अशा प्रकारची मंदिराची रचना आहे. आता हे सगळे खांब तर तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यापुढे समोर तुम्हाला हा नंदी मंडप पण दिसतो आहे आणि समोर हा त्याच्यामध्ये गाभारा पण आहे. मित्रांनो, जे धुंदीबाबा होते, ठीक आहे, यांना साक्षात्कार असा झाला होता की राम त्रेतायुगामध्ये राम प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला गेले होते तर ते या ठिकाणी सुद्धा येऊन राहिले होते. ठीक आहे, त्यांना या ठिकाणी एक शिवलिंगसुद्धा आढळलं होतं. ठीक आहे, त्याच्यानुसार त्यांनी शिवलिंगाचीसुद्धा स्थापना केलेली आहे आणि हे मंदिरसुद्धा ह्याच्यामध्ये याचंसुद्धा सुंदर बांधकाम केलेलं आहे. तर मित्रांनो, ही आहे रामदारा टेम्पलची फ्रंट बाजू. तुम्ही पाहू शकता म्हणजे अतिशय सुंदर ठिकाणी त्याच्यामध्ये हे वसलेलं आहे. ठीक आहे, लोणी कालभोर गावापासून ज्यावेळेस आपण मध्ये येत असतो, ठीक आहे, आपल्याला वाटणार नाही की आपण अशा सुंदर ठिकाणी त्याच्यामध्ये आपण चाललो आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं म्हणजे अतिशय सुंदर प्रकारचं हे ठिकाण आहे. ठीक आहे, तिन्ही बाजूने मंदिराचे तुम्हाला दिसेल की सगळीकडनं पाणी आहे आणि एवढी शांतता या ठिकाणी आहे. इथे फक्त तुम्हाला पक्ष्यांचाच आवाज दिसेल. ठीक आहे, आता माझा आवाज तुम्हाला कदाचित कमी येत असेल पण पक्ष्यांचा आजूबाजूने जास्त आवाज येत असेल. ठीक आहे, सगळीकडे तुम्हाला असे पक्ष्यांच्या इथे बोर्डसुद्धा लावलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पक्ष्याचं नाव ओरिएंटल व्हाईट आय आहे, म्हणजे चष्मेवाला. तर असे कितीतरी प्रकारचे पक्षी त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आहेत. ठीक आहे, यांचा सुंदर आवाजामध्ये म्हणजे पुण्याच्या ट्रॅफिकच्या आवाजाला आपण ज्यावेळेस कंटाळलेला असतो. ठीक आहे, तर एक क्वालिटी टाईम तुम्हाला स्पेंड करण्यासाठी त्याच्यामध्ये हे प्लेस आहे. आता हा जो राऊंड तुम्हाला दिसतो आहे हा मंदिर सगळी आणि राऊंडमध्ये येण्यासाठी त्याने ॲक्च्युली एंट्री बंद केलेली आहे. आता आपण थोडं शूटिंगसाठी त्यांच्याकडनं आपण परमिशन घेतलेली आहे. ठीक आहे, पण अदरवाईज लोकांनी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शूटिंगमध्ये दिसेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक टाकणे किंवा अशा प्रकार केलेले आहेत, पाण्याच्या बॉटल्स टाकणे, ह्या तळ्याच्या स्वच्छतेसाठी ॲक्च्युली त्यांनी त्याच्यामध्ये एंट्री बंद केलेली आहे. तर हे थोडंसं म्हणजे एक जागरूक पर्यटन आपल्या सर्वांनी त्याच्यामध्ये करायला पाहिजे. आपण कुठेही जर जात असू त्याच्यामध्ये तर आपली स्वतःची पाण्याची बॉटल कॅरी करा, किंवा तुम्ही जर वेगळ्या घेत असाल बॉटल तर आपल्यासोबत त्याच्यामध्ये येते. सगळीकडे डस्टबिन आहे. ठीक आहे, डस्टबिन असूनसुद्धा लोकांनी त्याच्यामध्ये कुठेतरी पाण्याच्या बॉटल टाकणे. आता तळ्यातलं तर पाणी म्हणजे एवढं सुंदर पाणी आहे, त्याच्यामध्ये पण पाण्याच्या बॉटल दिसल्यास असं कुठेतरी मनाला वाईट वाटतं त्याच्यामध्ये. तर असं सुंदर त्याच्यामध्ये ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता असं असा ट्रॅक म्हणजे सकाळच्या वेळी जर तुम्ही येत असाल किंवा सायंकाळी जर तुम्ही येत असाल तर हे फिरण्यासाठी खूप सुंदर त्याच्यामध्ये ट्रॅक आहे. तर मित्रांनो, हे बदक पण तुम्ही बघू शकता. म्हणजे हे सुद्धा माणसांसोबत एवढे फ्रेंडली झालेत ना की त्यांना म्हणजे आपला असण्याचा असा काही त्रास वाटत नाही, आपल्यापासून त्यांना भीती पण वाटत नाही, त्यामुळे आपण पण त्यांना खूप जवळून निरखून पाहू शकतो. आणि एकंदरीतच तुम्ही बघू शकता की म्हणजे कितीतरी निसर्गासोबत एक नाळ जुटण्यासारखं त्याच्यामध्ये
सगळं वातावरण आहे. आजूबाजूला तुम्हाला आवाज पण जोडतो आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपल्याला वाटतंय या ठिकाणी. तर मित्रांनो, हा पण जो आहे हा मंदिराच्या मागचा परिसर आहे. या मागच्या परिसरामध्ये पण त्यांनी एंट्री बंद केलेलं आहे, म्हणजे वॉचमॅन इकडे आता कोणाला येऊ देत नाही आहे. ठीक आहे, ह्यासुद्धा तुम्हाला दिसेल की म्हणजे किती आता कोणी नसल्यामुळे तर किती शांतता आहे या ठिकाणी. पक्ष्यांचाच फक्त आपल्याला कलकलाट ऐकायला मिळतो. इथेसुद्धा आपल्याला येण्यासाठी आपण थोडं त्यांच्याकडनं शूटिंगसाठी परमिशन द्या म्हणून आपण आलेलो आहोत. आणि आता इथे तुम्ही नॅचरल जर व्हॉइस ऐकला तर बघा तुम्हाला किती सुंदर वाटेल. मित्रांनो, हा आवाज तुम्ही ऐकू शकता, सगळीकडनं पक्षी अगदी लुप्त होत चाललेले आहेत. म्हणजे असं वाटतं काही दिवसानंतर हा आवाज आपल्याला फक्त टी व्हीवरच ऐकायला लागेल. तर मित्रांनो, ही आहे रामदरा मंदिराची बॅक साईड. पुढची साईड तर आपण आता पुढून बघितलीच. ठीक आहे, अतिशय सुंदर, म्हणजे ज्याची आपण शब्दामध्ये आपण कल्पना करू शकत नाही. ठीक आहे, एवढ्या प्रकारचं त्याच्यामध्ये सुंदर आहे. आपल्याला असं वाटणारे नाही की पुण्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरामध्ये एवढ्या सुंदर प्लेस आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपल्या सोलापूर हायवेवरनं आपण थोडासा एक टर्न घेतला तर आपल्याला आपण या लोणी काळभोर गावामध्ये आपण येऊन जातो. हे जे टेम्पल तुम्हाला दिसते, ठीक आहे, याच्या तिन्ही बाजूने त्याच्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे, फक्त एक साईडने आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री त्यांनी दिलेली आहे आणि तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे याचं सौंदर्य जे आहे ते म्हणजे डोळ्यासाठी तुम्हाला एक सुंदर ट्रीट ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी येणार असाल तर तुम्हाला इथे थोडंसं गर्दी दिसेल, म्हणजे बरेच लोक असू शकतात. थोडंसं तुम्हाला ही जी शांतता आहे ही तुम्हाला अनुभवता येणार नाही. पण सध्या जर तुम्ही आज जर बघितला तर आज काही सुट्टीचा दिवस नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक झाडावर कितीतरी नंबर ऑफ पक्षीस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, अगदी बदकसुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि बदकांच्यासोबत तुम्ही एकदम क्लोज शॉट घेऊ शकता, तुम्ही एक क्लोज फोटो घेऊ शकता, एवढे ते माणसांसोबत फ्रेंडली झालेले आहेत. ठीक आहे, पक्ष्यांच्यासाठीसुद्धा म्हणजे ह्यांनी काहीतरी तशी सोय केलेली असेल. पण इथे तुम्हाला खूप सारे पक्षी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर हे असं सुंदर त्याच्यामध्ये टेम्पल आहे. ठीक आहे, ज्यांनी त्याच्यामध्ये या टेम्पलला आपल्याला सजेशन दिलेलं आहे, ठीक आहे, त्यांचेसुद्धा त्याच्यामध्ये आभार मानावे एवढे कमी आहेत. एवढं सुंदर प्रकारचं हे टेम्पल आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की म्हणजे आपण लगेच आपल्या घरी वगैरे जायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी असाल किंवा हे असाल, ठीक आहे, सगळं काही तुम्ही विसरून जाण्याची कॅपॅसिटी असलेलं त्याच्यामध्ये हे टेम्पल आहे. तर आपण अजून बघूया पुढे त्याच्यामध्ये टेम्पल. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरची बाजू तर तुम्ही बघितली, त्याच्या मागची पण बाजू मी तुम्हाला दाखवली. आता ही जी आहे ती मंदिराची लेफ्ट साईड आहे. इकडनं पण तुम्हाला एकदम बेटावर असल्यासारखं वाटतं मंदिर. एवढं सुंदर पाणी आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला तळ्याच्या साईडला कचरा दिसेल, म्हणजे लोकांनी फेकलेल्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे. थोडंसं घाण इथे या ठिकाणी, म्हणजे हे एक थोडंसं खूप वाईट वाटतं. मंदिराच्या सर्व बाजूंनी त्याच्यामध्ये हा सुंदर ट्रॅक तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे एक मोठी प्रदक्षिणा त्याच्यामध्ये मंदिराला अशा पद्धतीने घातली जाऊ शकते. आता ही मंदिराची फ्रंट बाजू आहे. आपण लेफ्ट बाजूने ट्रॅकवरनं चालत चालत आपण इकडे फ्रंट बाजूला आलेलो आहोत. इकडे पण सध्या त्यांनी रस्ता बंद करून ठेवलेला आहे, म्हणजे एंट्री बंद केलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं पर्यटकांनी थोडंसं घाण केल्यामुळे वगैरे यांनी पुढे एंट्री बंद केलेलं आहे. म्हणजे आपण थोडंसं, जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आपण पर्यटकांनी थोडंसं जागरूक राहायला पाहिजे. आता एवढं सुंदर आहे, एवढं म्हणजे नैसर्गिक वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये सुद्धा काही लोक म्हणजे पाण्याचे बॉटल्स फेकणे, ते रॅपर्स वगैरे समजा फेकणे, असा प्रकार करतात. त्यामुळे इथे त्यांनी एंट्री बंद केलेलं आहे.
की आता हे प्रतीक काळभोर सर आहेत, म्हणजे लोणी काळभोर गावातलेच आहेत, यांनी आपल्याला त्याच्यामध्ये परमिशन त्याच्यामध्ये मिळून दिलेलं आहे. सर तुम्ही ह्या प्लेसबद्दल जे टुरिस्ट वगैरे समजायचे होतात, म्हणजे आता एंट्री वगैरे बंद केलं, म्हणजे तुम्ही काय वाटतं काय चालू आहे लोकांचं? ते केलं पाहिजे, कारण की लोक येतात, कपल वगैरे येतात, मग ते बंद केलं पाहिजे. कपल्स वगैरे जास्त असतात. हे असं सुद्धा म्हणजे निसर्गाचा जो वापर आहे, म्हणजे मंदिर आहे, मंदिर आहे, मंदिराचं पावित्र्यसुद्धा त्याच्यामध्ये राखलं गेलं पाहिजे. ठीक आहे, सर्वांना आपण एक सामाजिक मेसेजसुद्धा आपण म्हणजे प्रत्येक सर सुद्धा देण्याचा प्रयत्न करत आहे की आपण अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो तर आपण म्हणजे देवाची जी भक्ती आहे ती मनात असायला पाहिजे, किंवा निसर्गाचं जे आपलं प्रेम आहे, ठीक आहे, या प्रेमापुढे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी अशा ठिकाणी आपण व्हिजिट करत असतो, तर याचं पावित्र्यसुद्धा सर्वांनी त्याच्यामध्ये राखायला पाहिजे. मी परत एकदा आपल्या प्रतीक सरांचे, आपल्या सर्व ऑडियन्सच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आपल्याला हे सर्व शूटिंग घेण्याचं म्हणजे व्यवस्थित परमिशन वगैरे दिलं त्याच्यामध्ये. आणि शेवटी त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं सांगेल की अतिशय सुंदर प्लेस आहे. ठीक आहे, तुम्हाला जर तुम्ही सुट्टीचा दिवस सोडून समजा बाकीच्या दिवशी जरी समजा यायचं ठरवत असाल, सुट्टीच्या दिवशी तुम्हाला थोडंसं गर्दी दिसू शकते, म्हणजे निसर्गाचा जो आनंद तुम्हाला घ्यायला पाहिजे तो तुम्हाला कधीतरी घेता येणार नाही. पुण्यापासून फक्त आणि फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. मी आपल्या सर्वांनासुद्धा त्याच्यामध्ये विनंती करेल की आपण येऊन त्याच्यामध्ये एकदा हे प्लेस नक्की त्याच्यामध्ये बघून जा.